सो एवढं झालं आहे आत्ताशी माझं करून, अजून करायचं आहे मला. आणि हॅपी ऍनिव्हर्सरी यू अँड मी. टा 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 टा. हे गाइस, नमस्कार सगळ्यांना. कशा आहात सगळे? पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. तर गाइस, आज आहे माझी आणि प्रतीकची 10th ॲनिव्हर्सरी, म्हणजे आमच्या रिलेशनला 10 इयर्स कम्प्लीट झालेत. सो आज मी खूप खुश आहे. आणि आमच्या रिलेशनचे एवढे 10 वर्ष कसे गेले ते मला कळायलाच नाही. ह्या 10 वर्षामध्ये खूप काय झालं आहे, त्याच्यामुळे मी खूप खुश आहे की आम्ही 10 वर्षापासून सोबत आहे. आणि आमचं लग्न पण झालं आहे सक्सेसफुली, आमचं मॅरेज चांगलं चाललं आहे. सो आमचा तर प्लॅन होता की बाहेर कुठेतरी जाऊन नाही का सेलिब्रेट करायचं, पण आता काय करायचं, प्रतीकसुद्धा गेला आहे त्याच्या कामाला आणि तो सकाळी 8:30 वाजताच गेला आहे आणि आता येणार डायरेक्ट 7 वाजता, रात्री 6 किंवा 7 वाजता. फिक्स टाईम नाही सांगू शकत कारण की ट्रॅफिक जर असेल तर त्याला 7 वाजता न्यायला, आणि त्याच्यानंतर तो खूप दमलेला आहे असणार आहे. मग काय प्लॅन करता येणार नाही तिथून पुढं. तर त्याला पण खूप इच्छा हो माझी. आज प्रतीक नाही आहे पण मी प्रतीकसारखं आज बोबडं बोलतीये, काय माहिती का? काय 10 वर्षात सवय झाली असेल मला बोबडं बोलायची त्याच्यासारखी. तर आता त्याची पण खूप इच्छा होती की आम्ही कुठेतरी बाहेर जाऊन सेलिब्रेट करावं, पण तसंसुद्धा नाही करता येणार कारण की आज आहे 9 ऑगस्ट, म्हणजे आज नागपंचमीसुद्धा आहे, त्याच्यामुळे आम्हाला बाहेरसुद्धा जाता येणार नाही आहे. आणि काय सांगू, आता माझ्या फिलिंग्स सगळं आजच्या दिवशी काय, म्हणजे नागपंचमी पण आजच आहे आणि ॲनिव्हर्सरी पण आजच आहे. सो हा नागपंचमीचा ब्लॉग नाही आहे कारण की नागपंचमीचा ब्लॉग मी सेपरेट करते आहे, कारण की एकाच ब्लॉगमध्ये दोन्ही ब्लॉग नाही होऊ शकत. सो तुम्हाला खूप बघायला किचमिडकायला वाटेल, त्याच्यामुळे मी वेगवेगळा ब्लॉग करते आहे. आणि आता मी साडी घातली होती याच्या आधी, साडी काढून परत आता हा नवीन ब्लॉग स्टार्ट करते आहे. सो काय करायचं आता स्पेशल, घरातल्या घरात असं करता येईल तसं बघते आता मी. आणि प्रतीक पण नसल्यामुळं मला टाईम भेटतोय की नाही का आवरायला वगैरे, किंवा कारण की तो असला असता त्याला काही सरप्राईज वाटलंच नसतं, त्याला हे काही नवीन नसतं वाटलं. पण आता तो कंटिन्युअस बाहेर आहे त्याच्यामुळे मला जरा वेळ भेटतोय. 7 वाजेपर्यंत वेळ आहे माझ्याकडे. काहीतरी मी मस्तपैकी त्याच्यासाठी सरप्राईज अरेंज करणार आहे. सो ब्लॉग एंडपर्यंत बघा की मी प्रतीकसाठी काय करणार आहे. सो गाईज, आता मी चालली आहे बाहेर, म्हणजे दुकानातून मला जरा घ्यायचं आहे सामान जे मी सरप्राईज देणार आहे प्रतीकला त्यासाठी. आणि गुलाब वगैरे घ्यायचे आहेत मला. सो मी कसं आवरणार आहे मला तर काय आयडिया नाही आहे आता, कारण मी ह्याच्या आधी कधी केलं नाही आहे. सो तिथे गेल्यावर बघू आता भेटतं आहे का नाही गुलाब वगैरे. गुलाब खूप सारे अजून एक मावशींकडनं. काय नवय का? बरोबर दिल ते मी. खूप जास्त गुलाब घेतले. सो गाईज, माझं सगळं म्हणजे जे नागपंचमीचं असतं ते सगळं झालंय करून. आणि म्हणजे आज मी इतकी दमली आहे कारण की मी आज सकाळपासून खूप काम करते. सो थांबा एक मिनटं, मला बोलून द्या यांना ब्लॉगमध्ये यायचं आहे. सो मी खूप थकली आणि एका दिवशी दोन दोन ब्लॉग मी शूट केले आज, कपडे चेंज करून एवढे. सो खूप कंटाळा आला आहे, पण स्टील आता मी प्रतीकला सरप्राईज देण्यासाठी तयारी करणार आहे. सो ट्रायपॉड लावते, तुम्हाला तर पूर्ण दिसणार नाही पण मी ट्रायपॉड लावून तुम्हाला दाखवते की मी काय करते. सो आता माझं बेडशीट लावून झालं आहे, फक्त अजून त्याच्यावरती मला सजवायचं आहे. हे आतमधलं जे बेडशीट आहे ना, हे त्याच्या फुलंवरती दिसतं ते, पण ठीक आहे, काय नाही विषय, छान वाटतंय. मी काय बोलते आहे का, ह्यांना मी शांत बसवले. आता मी जे करते ते मामाला जाऊन सांगायचं नाही. व्हेरी गुड गाईज, मी बेडशीट लावून झाले. आता मला मेन पार्ट हा फुलं हे पाकळ्या पाकळ्या करायच्या त्याच्या.
ह्याला खूप वेळ जाणार आहे असं वाटतंय, पण पटपट पटपट करून घेते मी आता. आत्तापर्यंत मी फक्त हा दिल काढलाय, आता मला अजून काहीतरी आयडिया येते डोक्यात हळूहळू, कारण की मी विसरायला लागली आहे सगळं, मला काय करायचं आहे काय नाही. मी खूप जास्त थकली आता गाईज त्याच्यामुळे. मामीने आज खूप काम केले ना, हे बघा कसं पसारा टाकलाय मी खाली सगळा. हे नीट नाही झालं, परत करावं लागतंय. सो एवढं झालं आहे आत्ताशी माझं करून, अजून करायचं आहे मला. आणि मी सोनी आईची वाट बघते, ह्यांनी मला, या दोघींनी बघा मला एवढं करून दिलं. इकडे या, हे फुलं ह्यांनी मला काढून दिले दोघींनी. थँक्यू, वेलकम. माझा हातच नाही बोलचा, त्यात मी काय करू. शिट, मी विचार कोणाला बोलवायचं नाही, आता काहीतरी जुगाड करायला लागेल त्याच्यावरती काहीतरी ठेवून. पण असं वाटतंय की बेडवर काय ठेवलं तर ते सगळं विस्कडलं नाही पाहिजे, बघू आता. भीती वाटायला लागली आहे, मी चढणारे पण भीती यांना वाटते. हे मला बोलतात मामी तू पडशील. नाही पडत, नाही पडत ग बाई. आता मी थांबा, तुम्हाला दाखवते मी जुगाडू काय करणार आहे. असं करून फॅनवर मला ठेवायच्यात फुलं. ए तुमचा आवाज लय येतोय, आणि इथं येऊ नका, हे पाडसान तुम्ही कॅमेरा. मी तर एवढंच करू शकले गाईज, कारण की जर मला अजून वेळ असता तर मी अजून खूप छान केलं असतं. बाळा नको आवाज करू, तर मी अजून खूप छान केलं असतं, पण काय करू आता, एवढंच करता आलं मला. सो चला बघते प्रतीकाला. ए द्या बघू ना, खाली मामाची गाडी आहे का? मी उघडून देते. मामाची गाडी आहे का बघा. हाय का, आलाय म्हणजे बरं झालं, एवढ्या वेळेवरती नाही आला. या आतमध्ये या गाईज. मी किंजलला बोलवलं कॅमेरा पकडायला, तीच माझ्यासोबत दिवसभर पळापळ करत होती. तर ही बघा, आणि प्रतीकला मी बाहेरच थांबवलंय, त्याला म्हणलं मी बोललेशिवाय आतमध्ये नको येऊ. सो त्याला कळलं असणार मी काहीतरी केलं, आता इतकं तर नाही लपू शकत माणूस. तर चला आता किंजलकडे मोबाईल देते. अरे देवा रे, फॉर्म टाकायचं तुझंच नाही. स्पॉइल झालं हे वाजलंच नाही, फाटलं सगळं इथं. कसं वाटलं तुला? छान छान छान. तुला इथं बसायचं इकडे? नाही इथं बस. की तू इथं बस? येस.
तर भारी केलं एकदम मस्त पैकी. मला फोन केला पाहिजे मी वाईट चालत घ्यायची म्हणलं की कशाला जाऊ त्याच्यासाठी वाईट चालत घ्यायची का दिसावं म्हणून हॅपी अॅनिव्हर्सरी मस्त प्लॅन केलाय थोडक्यात थोडका चांगला झाला असता पण मी नव्हतो ना मी जरा काही कामामुळे बाहेर गेलो होतो मला सुट्टी पण नाही करता आली इकडं जाणं गरजेचं होतं चांगली वेळ आला तुम्हाला की मी कुठे गेलो होतो ते वेळ आलं सांगू तर हा प्लॅन मस्त होता तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल नागपंचमीच्या नागपंचमी आणि अॅनिव्हर्सरी एकाच दिवशी आली 9 ऑगस्टला त्यामुळे तुम्हाला हे कपडे दिसतील माझे बाहेरून मिळाले तिथे आणलो तर मस्त केले डेकोरेशन एकदम छान केले सांगू तुम्हाला पण सांगू आता लगेच नाही बघा प्रॉमिस कर घेऊन जाणार आम्हाला खरं तर बाहेर जायचं होतं पण कामच असं आहे की ह्याला कामामुळे बाहेर जावं लागलं आणि मी म्हंटल की नाही का आता ऑब्विसली नागपंचमी सण आहे पण म्हटलं की रात्री त्यासाठी छोटस सरप्राईज द्यावं पण मला तसं पाहिजे तसं नाही झालं त्यामुळे माझं जरा मन नाराज आहे कारण की मला तसं करायचं मुमेंट जरा चांगले आले नाही सही कॉमेडी कॉमेडी झाला आमची ते फुटलं नाही आणि ते फुटलंही जातरी तर डायरेक्ट तोडूनच टाकलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला कॅन्डल पाहिजे होती खूप सारी इथं मला ते कॅन्डल घ्यायला जायला नाही भेटलं कारण होती आज नागपंचमी पहिलीची नागपंचमी त्यामुळे घरात पण नाही का करायचं तुम्ही बघितलं असेल की आम्ही आज पुरणपोळी तरी वन वगैरे बनवलं त्याच्यामुळे खूप जमलं होतं तरी पण एवढं अरेंज केलं मी सो आता मी वेडिंग चप्पल अॅनिव्हर्सरीला खूप छान ते जाऊ दे पण तुला कसं वाटलं छान छोटस सरप्राईज माझ्याकडे घरगुती येस पण मला प्रतीक बाहेर नेणार आहे मंडी नको हरू फक्त सो बाय बाय गाईज ब्लॉग कसा वाटला आणि माझं सरप्राईज कसं वाटलं सो थोडासा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला ह्याच्यामुळे कॉमेडी पण त्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि किंजल इकडे ये थँक्यू सो मच किंजलनी आज खूप मला जास्त हेल्प केली ती माझ्यासोबत 2 वेळा बेडशीट वगैरे आणायला आम्ही तिकडे गेले होते म्हणजे सोबतच मी तिला घेऊन गेले होते सो इकडे ये चल लवकर इकडे ये वरती थँक्यू सो मच किंजल आणि चल आता बाय बाय करू बाय गाईज बन बाय गाईज ती पण दमली ती जेवत होती तिला जेवता जेवता बोललेली मी म्हणजे ती पटपट जेवण करून आली मग
सो बाय बाय गाईज. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, सरप्राईज कसं वाटलं माझं ते कमेंट करून नक्की 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 सांगा.